नागपूरमधील कमला नेहरू महाविद्यालयामध्ये पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. आज महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे आणि विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा कॉलेजला पोहोचलेले आहेत. आपण थेट दृश्यही नागपूरहूनच पाहतोय. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ झाल्याचं आपण पाहतोय. नागपूरमधील कमला नेहरू महाविद्यालयामध्ये आता पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं सुद्धा आपण पाहतोय. आज महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी होणारा जो पेपर आहे तो फुटल्याचा आरोप आता विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा काही विद्यार्थ्यांना गोंधळ घालणाऱ्या काही विद्यार्थ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सुद्धा आपण पाहतोय. नागपूरमध्ये पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला विद्यार्थ्यांनी हा आरोप केलेला आहे. थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नागपूरहून कमला नेहरू सेंटरमधील पीएचडीचा फेलोशिपचा पेपर फुटलेला आहे. विद्यार्थी अतिशय संतप्त झालेले आहेत. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत. हजारो विद्यार्थ्यांनी आता पेपरवर बहिष्कार टाकल्याचं सुद्धा आपण पाहतोय. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. नागपूरमध्ये हा सगळा संपूर्ण गोंधळ सुरू असल्याचं सुद्धा आपण पाहतोय. कमला नेहरू सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूरमध्ये पीएचडीचा फेलोशिपचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येते. विद्यार्थ्यांचा एकच आक्रोश असल्याचंही पाहायला मिळतंय. पोलिसांनी आता गोंधळ घालणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलं. विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी हे सुद्धा कॉलेजला पोहोचलेले आहेत. हे दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय. एक दृश्य संभाजीनगरमधली तर एक दृश्य नागपूरमधली आहेत. नागपूरमध्ये आपण दृश्य पाहतोय. विद्यार्थी संघटनेचा एक पदाधिकारी होते ते भेटण्यासाठी आले होते कॉलेज प्रशासनाला. मात्र पीआय म्हणजे पोलिसांनीच खरं तर मारहाण केलेली आणि कुर्ता फाडलेला आहे अशा पद्धतीचा आरोप आता या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केल्याचं सुद्धा पाहतोय. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये सुद्धा बाचाबाची सुरू असल्याची थेट दृश्य साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह आपण पाहतोय. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा सुरू आहे. प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याशी आपण अधिक चर्चा करूयात. पराग, आपण थेट नागपूरमधनं दृश्य पाहतोय की विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची सध्या सुरू आहे. काय सध्या नेमकं घडतंय काय सांगाल? नक्कीच, विद्यार्थी अजूनही जे आहे ते याच परिसरात आहे. काही जे होते विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी होते त्यांनी आतमध्ये जे आहे घुसण्याचा प्रयत्न केला. एका विद्यार्थ्याने जो आहे फियादून बसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी जबरदस्तीने उचलून जे आहे गेटपर्यंत नेत असताना आपण पाहिलेलं आहे. दृश्यांमध्ये आपल्याला ते सगळं दिसलेलं आहे. त्याच पद्धतीने त्याचा शर्ट फाटल्याचा जो होता त्याला सुद्धा त्यांनी पोलिसांवर त्यांनी आरोप केला की हे शर्ट जे होतं ते माझं पोलिसांनी फाटलं अशा पद्धतीचा आरोप होता. नाही अजूनही जे आहे जे कॉलेज प्रशासन आहे त्यांची बैठक सुरू आहे. या सगळ्या पेपर फुटी जो झाले आहे त्यावर नेमकं काय करायचं त्यामुळे विद्यार्थ्यांना अजूनही काही स्पष्ट काही क्लिअर झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी जे आहे ते अजूनही कॉलेजच्या आवारात आहे. काही विद्यार्थी प्रतिनिधी संघटनांचे प्रतिनिधी जे होते ते आतमध्ये आले होते त्यांना मात्र पोलिसांनी बाहेर नेलेलं आहे. एका विद्यार्थिनीसोबत आपण वादावादी होताना सुद्धा पोलिसांसोबत वादावादी होताना सुद्धा आपण दृश्यांमध्ये सगळं पाहिलेलं आहे. आणि अजूनही विद्यार्थी जे आहे आतमध्ये जे परिसरात कॉलेजच्या कमला नेहरू विद्यालयाच्या परिसरामध्ये ठिया देऊन बसलेले आहे.
नक्कीच परक ज्या पद्धतीनं आपण एकीकडे नागपूरची दृश्य पाहतो आणि एकीकडे संभाजीनगरची विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश असल्याचं पाहायला मिळतंय. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा हा गोंधळ हा कशा पद्धतीनं कमी होईल, प्रशासनाकडनं काय कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहे. पराग माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो आवाज पोहोचतोय माझ्यापर्यंत. तर विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आपण पाहतोय, एकीकडे संभाजीनगर मध्ये अशाच पद्धतीनं विद्यार्थी सरकार विरोधात निदर्शनं करतायत, नागपूर मधनं सुद्धा आपण थेट दृश्य पाहतोय, पोलिसांमध्ये आणि विद्यार्थी संघटनांमध्ये बाचाबाचू झालेली आहे. तर प्रशासनाकडनं आता काय कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत, विद्यार्थ्यांशी चर्चा होतीये का? नाही, प्रशासनाकडून अजून कुठल्याही पद्धतीची चर्चा झाली नाही. कॉलेज प्रशासनानं सगळा जो घडलेला प्रकार होता तो परीक्षा घेणाऱ्या संबंधित विभागाला कळवलेला आहे, त्यांची बैठक आतमध्ये सुरू आहे. त्यामुळे आतमध्ये या सगळ्या बैठकीनंतर नेमकं काय होते, काय तोडगा निघते, त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनही जे आहे विद्यार्थी याच कॉलेजच्या परिसरात आहे, त्यांना सरसकट त्यांची मागणी आहे की वारंवार जर पेपर फुटत असेल तर सरसकट सगळ्यांनाच स्कॉलरशिप द्या, अशा पद्धतीची मागणी आहे ते विद्यार्थी करतायत. आणि या सगळ्या पेपर फुटीवर नेमकं आता प्रशासन काय निर्णय घेते तो अद्याप समोर आलेला नाही, मात्र चर्चा सुरू असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळती आहे. नक्कीच प्रशासनाशी चर्चा सुरू असल्याचं कळतं. धन्यवाद पराग आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.